हरवलेले आत्मभान हेच मागासलेलेपणाचे खरे कारण असून त्यांचे हक्क, सुरक्षा तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी आता आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यकारी गट सदस्य व अफ्रोटो संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र मरकोले यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोकप्रशासन विभाग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासींचे हक्काचे संविधानिक संरक्षण आणि संवर्धन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षांनी लोकप्रशासक विभाग म्हणून प्रमुख डॉक्टर सतीश दांगडे हे होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर सी एन कोकाटे, माजी प्रकुलगुरु डॉक्टर श्याम शिरसाट, प्राचार्य डॉक्टर ज्योती धायगुडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मरसकोल्हे यांनी आदिवासींच्या विकासासाठी शासन बाधील असताना हा स्वातंत्र्याचा 75 नंतरही त्यांचा विकास झालेला नाही, तो विकास का झाला नाही याचे आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी आदिवासींच्या प्रश्नांचा अग्रक्रम ठरला पाहिजे, त्यावर विचारमंथन होऊन कामाची दिशा ठरली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.